माणुसकी, आपलेपणा, जिव्हाळा आणि खरे मैत्रीपूर्ण प्रेम काय असते हे या एका छोट्या 1.5 वर्षाच्या कोवळ्या बालकाने या व्हिडिओतून आपल्याला शिकवले. हा व्हिडिओ आहे येवला तालुक्यातील कात्रणी गावातील देवा अंकुश रसाळ नावाचा हा कोवळा बालक आपल्या शेतातील पाळीव मांजर आजारी असताना तिला तिथलाच पाळीव कुत्रा विनाकारण किंवा खेळण्यासाठी त्रास देत होता. या लहान बालकाला ती आजारी असताना तिला त्रास देऊ नये असे या बालजीवाला वाटले आणि कुत्रा या मांजरीला त्रास देत आहे हे काय त्याच्या बालमनाला जमले नाही. त्याच्या जीवाची गाळमेळ सुरू झाली म्हणून तो त्या कुत्र्याची कुठलीही भीती मनात न बाळगता फक्त त्या मांजरीला त्या कुत्र्यापासून कसा त्रास होणार नाही या एका परोपकार वृत्तीने, सद्विवेक बुद्धीने, प्रेमळ भावनेने त्या कुत्र्याला त्या मांजरीपासून दूर करण्याचा सर्व प्रयत्न करत आहे. किती त्याच्या मनात माया आहे, ममता आहे, स्वतःला काही झाले तरी चालेल पण मांजरीला मात्र त्रास होऊ नये हेच उद्दिष्ट ठेवून कसोशीने प्रयत्न करताना हा बालक दिसत आहे. खरे बघितले तर असे म्हटले जाते की कुत्रा आणि मांजरचे वैर आहे, पण या रसाळ कुटुंबातील या मुलाच्या संस्कारवरून आणि त्याच्या शेतातील या कुत्र्या मांजरांची दोस्ती बघून खरी माणुसकी रसाळ कुटुंब व या मुलापासून आपल्याला शिकण्यासारख्या. आजच्या स्वार्थी युगात या जगात या मुलाची माणुसकी, जिव्हाळा, परोपकार वृत्ती इतरांना शिकण्यासारखी असून आजच्या युगात स्वार्थीपणे वावरणाऱ्या या माणसांना मात्र ही एक चपराक आहे, हा एक धडा आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रबंधभूमी मार्श न्यूजसाठी मार्श न्यूज इन्चार्ज हरीश मोरू.